माझी मागणी हीच आहे की फाशीपेक्षाही जास्त शिक्षा असेल तर ती द्यावी म्हणून. त्यांच्याकडे हेच मला चौकशी करायची होती की SIT टीम जी गठीत केलेली आहे त्याबद्दल काय चौकशी झाली की नाही ते विचारायचं होतं मला. तर मधुकर पांडे साहेब मला बोलले की आता आम्ही एक ऑफिसर अपॉइंट करून देतोय व त्याची चौकशी चालू करतोय. जे आमच्या वसईविराची जे पोलीसचे जे आता जो चालू आहे इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या तुम्ही काय बोलणार त्याच्याविषयी? त्याच्याविषयी तेच मला विचारायचं होतं की जे सुरुवातीला 2020 मध्ये जी माझ्या मुलीची तक्रार झालेली त्याच्यावर ॲक्शन का नाही झालेली आहे, तर त्याच्यावर आता ॲक्शन घ्यावी कुळींज पोलीस स्टेशनवर. आणि शिवाय माणिकपूर पोलीस स्टेशनवर पण जी मी तक्रार माझ्या मुलीची मिसिंगची कंप्लेंट केली त्यानंतरही त्यांनी जे चाल दखल केलेली आहे त्याविषयी पण आपण जरा इन्क्वायरी करून त्याच्यावर पण ॲक्शन घ्यावी. मला काय वाटतं जर पोलिसने बरोबर कारवाई केली होती तर तुमची मुलगी आज जिवंत होती? तेच मी त्यांना सांगितलं की जर जे पोलीस स्टेशनने जर ती कारवाई केली असती तर माझी मुलगी आज मला माझ्यासोबत असती आणि जिवंत असती, तर तुम्ही तेव्हा कारवाई करायला पाहिजे होती, तर ते झालेलं नाही, तर तुम्ही त्याच्यावर सिरियसली ॲक्शन घ्यावी. आता हे प्रयत्न आता दिल्ली पोलीसचे आहेत, ते पण कारवाई करतात आणि तिने आरोपीला अटक पण केली आहे, त्यांच्या कारवाईचं तुम्ही काय बोलणार? नाही, त्यांच्या कारवाईचे प्रश्नच नाही, त्यांनी जे काय काम केलेलं आहे ते एकदम चोख केलेलं आहे आणि आता त्याचं जवळजवळ चार्जशीट तयार झालेली आहे, तर मला 8-10 दिवसात मला चार्जशीट पण दिली जाईल. मला काय वाटते हे प्रकरणामध्ये आफताबला कशी शिक्षा झाली पाहिजे? नाही, आता दिल्ली कमिशनर आहेत त्यांनी पण ते सांगितलं की यांना शिक्षा तर होणारच आणि तेही फाशीपर्यंतच होऊ शकते, पण बघूया आपण काय याच्यामध्ये. तुमची मागणी? माझी मागणी हीच आहे की फाशीपेक्षाही जास्त शिक्षा असेल तर ती द्यावी म्हणून.